सब्सक्राइब करें, प्रेस करें बेल आइकॉन और पाए मुंबई, नवी मुंबई एवं बॉलीवुड की ताजा तरीन खबरें। राज्याचे अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री सन्माननीय अजितदादा पवार आज आमच्या पक्षाच्या वतीने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं शिष्टमंडळ भेटलं। त्या शिष्टमंडळामध्ये सन्माननीय अविनाश अभ्यंकर, आमचे आमदार राजू पाटील, सन्माननीय जयप्रकाश भाविष्कर, आमचे फडके, विठ्ठल लोखंडकर अशी सगळी मंडळी होतो आम्ही। आणि आता जे काही महसूल बजेट आपले येणार आहे त्या बजेटमध्ये काही मागण्या, खरं म्हणजे उशीर झाला आहे थोडंसं, तरी पण काही मागण्यांची आवश्यकता होती सामान्य लोकांच्या दृष्टिकोनातून, आणि म्हणून त्या बजेटमध्ये आम्ही काही मागण्या केल्या आणि त्यांचं अभिनंदनही करायचं होतं आणि त्यासाठी आज भेटलो। एकंदरीत चार पाच मुद्द्यांवरतीच आजचं शिष्टमंडळ आमचं भेटलं। मी त्याची एक प्रत तुम्हाला देतो, एक दोन महत्त्वाचे मुद्दे बोलतो नंतर तुम्ही ते घेऊन करा। एकंदरीत रोजगार निर्मिती जी आहे, जी आता तुम्ही पाहिलं तर सगळ्याच क्षेत्रामध्ये जे काही मंदीचं सावट आहे, खास करून बांधकाम आणि वाहन उद्योग हा, त्याच्यामुळे बांधकाम आणि वाहन उद्योगामध्ये मंदीचं सावट असल्यामुळे रोजगार निर्मिती प्रचंड प्रमाणामध्ये कमी झालेली आहे। आणि म्हणून हे रोजगार वाढवण्यासाठी नवीन घरांवरती जी काही स्टॅम्प ड्युटी आहे ती खूप मोठ्या प्रमाणात आहे, ती जर कमी केली तर निश्चितपणे जे काही विकासक आहेत त्यांनाही फायदा होईल, वाहन खरेदी करणारे आहेत त्यांनाही फायदा होईल आणि त्याच्यामुळे रोजगार निर्मिती होईल। इतर राज्यांमध्ये जशी वाहन करांवरती सवलती आहे तशाच सवलती आपल्या राज्यामध्ये सुद्धा मिळण्याची आवश्यकता आहे, पण दुर्दैवाने ती आपल्या राज्यात मिळत नाही आणि म्हणून तशा प्रकारची सुद्धा एक मागणी आम्ही केलेली आहे। शिवाय बऱ्याचशा राज्यांमध्ये आपल्या आजूबाजूची गोवा वगैरे राज्य आहेत, कर्नाटक आहेत, तर या राज्यांमध्ये तुम्ही पाहिलं तर डिझेल आणि पेट्रोलचे दर हे कमी प्रमाणामध्ये आहेत, त्यांच्या दरामध्ये आपल्या दरामध्ये खूप तफावत आहे आणि म्हणून आम्ही त्यांच्याकडे मागणी केली की आत्ता तुम्हाला जी पेट्रोल आणि डिझेलवरची तुमची दरवाढ आहे त्याच्यातून तुम्ही किमान 2 रुपये जरी कमी केलेत तरी, कारण दुष्काळ निवारण आणि हायवेवरील दुकानं वगैरे आता बंद झाल्यामुळे बरंचसं महसुलाचे उत्पन्नात घटपण झालेली आहे, त्याचा परिणामही होतो आहे, म्हणून किमान 2% जर कमी केलीत तर त्याचा निश्चितपणे लोकांना फायदा होईल। आणि शिवाय अशा प्रकारची महसुली तुटत तुम्हाला भरून काढायची असेल तर मद्यावरती मद्य जे आहे दारू, त्या दारूवरती तुम्ही कर वाढवा, जे अगोदरचे दारूच्या करावरती येणे बाकी आहेत तेही तुम्ही घेऊ शकता, वसुली करू शकता आणि त्याप्रमाणे जर केलं तर राज्यामध्ये महसूल वाढू शकतो। किंवा 2 चाकांच्या गाड्या, 3 चाकांच्या गाड्या, 4 चाकाच्या, 6 चाकाच्या गाड्या याची रजिस्ट्रेशन ज्या RTO कडे आहे त्याची कररचना जास्त असल्यामुळे त्या गाड्या परराज्यामध्ये रजिस्ट्रेशन होते आणि त्यामुळे पर्यायाने आपला महसूल बुडतो, तर तो आपला महसूल बुडू नये म्हणून ती नोंदणी आपल्या राज्यात कशी होईल यासाठी कररचना जर तुम्ही थोडी केली तर महसूल आपल्याला वाढू शकतो। शिवाय विजेचे दर इतरांपेक्षा आपल्याकडे खूप जास्त प्रमाणामध्ये आहे आणि त्याच्यामुळे सामान्य ग्राहक उद्योजक यांना सुद्धा त्याचा फटका बसतो, ते जर थोडंसं तुम्ही कमी केलं तर त्याच्यामुळे रोजगार निर्मिती पण उत्तम प्रकारची होऊ शकते, कारण प्रति युनिटचे दर जास्त आहेत, ते दर कमी करण्याची आवश्यकता आहे। केंद्र सरकारने PM जी प्राईम मिनिस्टरांची कृषी योजना जी आहे त्या कृषी योजनेद्वारे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 6,000 रुपये जमा होतात। माझी मागणी अशी आहे की राज्यामध्ये आता एकतर रोजगार कमी झाले, मंदीचं सावट आहे, अशा वेळेला बेरोजगारी वाढते, तर तुम्ही ज्याप्रमाणे 6,000 रुपये शेतकऱ्यांना देता तसे राज्यातल्या बेरोजगारांना जर तुम्हाला 6,000 रुपये देता आले
त्यांच्या खात्यात त्याचं बरं पडेल. किंबहुना घरातला एखादा करता माणूस दगावतो, कधी कधी शेतकरी हा आपल्या कामानिमित्त शेतावरती वगैरे जाताना सर्पदंश वगैरे त्याला होतो, त्यामुळे तो दगावतो. तर अशा प्रकारच्या शेतकऱ्याला सुद्धा तुम्ही एक विमा काढून द्या 7-1 लाख रुपयाचा, तर तेवढा त्याला दिलासा मिळू शकेल. अशा प्रकारची मागणी केलेली आहे. आणि आता एखाद्या महिलांवरती जे अत्याचार आपण पाहता, त्याच्यात मुखमधीर, अंध, अपंग, शिवाय त्याच्यावर पानघातक हल्ले वगैरे होतात, आणि त्याच्यामुळे त्यांना सरकार काही प्रमाणात, एखाद्या मदतकार झालेली मुलगी असेल तिला काही प्रमाणामध्ये सरकार मदत करते, ती केली तरी त्या मदतीला वारच खूप होतात. आणि म्हणून एखाद वर्षभर त्या कुटुंबाला उदरनिर्वाह म्हणून त्याला वर्षभर धान्य जरी तुम्ही दिलं सरकारतर्फे, तर त्या कुटुंबाला दिलासा मिळेल. अशा काही मागण्या घेऊन आम्ही राज्याचे वित्तीय मंत्री, उपमुख्यमंत्र्यांना भेटलो, आणि या सगळ्या बाबतीत त्यांनी अत्यंत सकारात्मक दृष्टिकोन ठेवला आहे. बऱ्याच ठिकाणी आमच्यासमोर त्यांनी फोन लावले आणि बऱ्याचशा गोष्टीच्या बाबतीमध्ये त्यांनी आता भेटी घेत ताबडतोब बोलवले. मला वाटतं बऱ्याचशा गोष्टी त्याच्यातून येऊ शकतात. मी राज्य सरकारला आणि वित्तमंत्र्यांना एवढीच विनंती करतो की हा महाराष्ट्र निर्माण नवनिर्माण सेनेचा विषय नाही, हा विषय सामान्य बेरोजगारांचा आहे, सामान्य ग्राहकांचा आहे, सामान्य शेतकऱ्यांचा आहे, सामान्य लोकांचा प्रश्न आहे. आणि त्या सामान्य लोकांचे प्रश्न आहेत, याच्यात आपण जर निर्णय घेतले तर निश्चितपणे आपल्या राज्य सरकारचा उदो होईल. आणि तो उदो तुम्ही करून घ्यावा एवढीच माझी अपेक्षा आहे, आणि म्हणून मी आलो होतो.